विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोस्ट विभागाच्या भरतीसाठी 105 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न खूप महत्त्वाचे राहणार आहेत, कारण मागे 2-3 दिवसांमध्ये झालेल्या परीक्षांसाठी अशाच याच टॉपिकवरती प्रश्न विचारलेले गेले होते. म्हणून मी भारतीय कला आणि संस्कृतीवरती 20 प्रश्न घेतलेले आहेत महत्त्वाचे, आणि भारतीय राज्यघटनेवरती 35 महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत, आणि भूगोलावरती 20, आणि सामान्य ज्ञान, स्वातंत्र्य लढा आणि समाज सुधारक म्हणजे हे जवळजवळ इतिहासाचे 30 प्रश्न घेतलेले आहेत. कारण या प्रत्येक टॉपिकवरती, हे 4 टॉपिकवरती 2-2, 3-3 प्रश्न विचारलेले गेले आहेत, म्हणजे याच्यावरती तुम्हाला 10 मार्काचे येण्याची शक्यता आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. जर तुम्ही याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, आणि सर्वात पहिली गोष्ट म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, म्हणजे सर्व प्रश्न तुम्हाला समजतील. चला तर मित्रांनो, आता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात प्रथम आपण भारतीय संस्कृती आणि कलाविषयी महत्त्वाचे 20 प्रश्न बघून घेऊ, मग पुढचे बघूया. पहिला प्रश्न असा आहे की मधुबनी ही लोककलेची शैली कोणत्या राज्यात लोकप्रिय आहे? तर उत्तर आहे मधुबनी. मधुबनी ही लोककलेची शैली बिहार या राज्यामध्ये लोकप्रिय आहे. या ठिकाणी आपण बघूया. 2 नंबरचा प्रश्न असा आहे की थिलना हे कशाचे स्वरूप आहे? तर थिलना हे भरतनाट्यमचे स्वरूप आहे. लोककलेवरती 2 मार्काला प्रश्न नक्की विचारला जातो. या ठिकाणी बघूया आपण. 3 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रगीत हे कोणत्या वर्षी गायले गेले होते किंवा आहे? तर 1911 राष्ट्रगीत गायले गेलेले आहे, लक्षात ठेवायचं आहे. 4 नंबरचा प्रश्न असा आहे की कोणते नृत्य एकल नृत्य आहे? तर उत्तर आहे ओटन तुल्लल, हे नृत्य एकल नृत्य आहे, लक्षात ठेवायचं आहे. 5 नंबरचा खूप महत्त्वाचा असा प्रश्न आणि खूप वेळा रिपीट झालेला असा प्रश्न आहे, कथकली कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे? तर कथकली हे केरळ राज्यामध्ये लोकनृत्य आहे, लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. 6 नंबरचा असा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, पारशी या पुस्तकात काय आहे? तर झेंडा अवेस्ता आहे. पारशी या पुस्तकात हा प्रश्न खूप वेगळा आहे, म्हणून मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि महत्त्वाचा देखील आहे. 7 नंबरचा महत्त्वाचा असा प्रश्न आहे, कोणत्या हिंदू देवतांच्या सन्मानात पुरी येथे रथ यात्रा काढली जाते? तर जगन्नाथ. जगन्नाथ या हिंदू देवतांच्या सन्मानात पुरी येथे रथयात्रा काढली जाते, लक्षात ठेवायचं आहे. 8 नंबरचा महत्त्वाचा असा प्रश्न आहे, कोणती अकादमी भारतातील नृत्य नाट्य विकास आणि संगीत वाढवण्यासाठी जबाबदार आहे? तर संगीत अकादमी ही भारतातील नृत्य नाट्य विकास करण्यासाठी जबाबदार आहे. 9 नंबरचा प्रश्न आहे, कोणते नृत्य गुजरातशी संबंधित आहे? तर उत्तर आहे गरबा. गरबा हे लोकनृत्य आहे, ते गुजरात राज्याशी संबंधित आहे. 10 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय प्रतीकाच्या पायाखाली लिहिले गेलेले सत्यमेव जयते हे शब्द कोणते आहेत? तर मुंडक उपनिषद हे शब्द आहेत भारतीय प्रतीकाच्या पायाखाली लिहिले गेलेले सत्यमेव जयते. 11 नंबरचा असा महत्त्वाचा असा प्रश्न आहे, दांडिया हे लोकप्रिय नृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर गुजरात. गुजरात या राज्याचे लोकप्रिय नृत्य आहे दांडिया. या ठिकाणी 12 नंबरचा महत्त्वाचा असा प्रश्न आहे, मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे, तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असा ठरत असतो. 12 नंबरचा प्रश्न आहे, नाट्यशास्त्र भारतीय शास्त्रीय नृत्याचे मुख्य स्रोत कोणी लिहिले? तर भरतमुनी यांनी लिहिलेले आहे. 13 नंबरचा प्रश्न आहे, रवींद्रनाथ टागोरांनी जनगणमन हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले हे या गाण्याचे किती श्लोक आहेत? तर पहिला श्लोक आहे. 15 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय ध्वजाला संविधान सभेने कधी स्वीकारले? तर 22 जुलै 1947 स्वीकारलेले आहे. 16 नंबरचा प्रश्न आहे, संघाई उत्सव टिंबटिंबेमध्ये साजरा केला जातो? तर मणिपूर. मणिपूर या राज्यामध्ये संघाई उत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी 17 नंबरचा प्रश्न आहे, कोणते राज्य सरकार बसवश्री पुरस्कार प्रदान करते? तर कर्नाटक हे राज्य सरकार बसवश्री पुरस्कार प्रदान करते. 18 नंबरचा प्रश्न आहे, अग्निमंदिर हे टिंबटिंबचे उपासस्थान आहे? तर उत्तर आहे झारोस्ट्रियन्सचे उपासस्थान आहे अग्निमंदिर. 19 नंबरचा महत्त्वाचा असा प्रश्न आहे, भारतीय पौराणिक कथांनुसार धर्मवर्ण हा टिंबटिंबचा अवतार आहे? तर गणेशचा अवतार आहे धर्मवर्ण. 20 नंबरचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात यक्षगान हा नृत्य नाटक लोकप्रिय आहे? तर उत्तर आहे कर्नाटक या राज्यामध्ये यक्षगान हे लोकनृत्य लोकप्रिय आहे. मित्रांनो, आता आपण भारतीय राज्यघटनेवरती महत्त्वाचे 35 प्रश्न बघणार आहोत. प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, संविधान सभेचे पहिले अधिवेशन कोठे पार पडले? तर नवी दिल्ली येथे 9 डिसेंबर 1946 संविधान सभेचे पहिले अधिवेशन पार पडलेले आहे. या ठिकाणी 2 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा झाल्यानंतर कोणत्या गोष्टीला आपोआप स्थगिती मिळते? तर स्वातंत्र्याच्या हक्काला आपोआप स्थगिती मिळत असते राष्ट्रीय आणीबाणी घोषित झाल्यानंतर. या ठिकाणी बघूया आपण. 3 नंबरचा महत्त्वाचा असा प्रश्न, उच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या कोण ठरवते? तर राष्ट्रपती हा उच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या ठरवत असते राष्ट्रपती.
चार नंबरचा महत्त्वाचा असा प्रश्न आहे, जगातील सर्वात संक्षिप्त घटना कोणत्या देशात आहे? तर संयुक्त राज्यामध्ये सर्वात जास्त संक्षिप्त घटना आहे. या ठिकाणी पाच नंबरचा महत्त्वाचा असा प्रश्न आहे, भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी अटी लिहून देण्यास कोण सक्षम आहे? तर संसद. संसद हे भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी अटी लिहून देण्यासाठी सक्षम आहे किंवा समर्थ आहे. सहा नंबरचा महत्त्वाचा असा प्रश्न आहे, विमा क्षेत्रातील सुधारकांची शिफारस करण्यासाठी कोणती समिती जबाबदार आहे? तर मल्होत्रा समिती जबाबदार आहे, मल्होत्रा. सात नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेदरम्यान कोणता आर्टिकल निलंबित केला जाऊ शकत नाही? तर कलम 20 आणि 21 हा निलंबित केला जाऊ शकत नाही राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेदरम्यान किंवा घोषणेनंतर. आठ नंबरचा प्रश्न आहे, पंचायत राज्यातील 3 स्तरीय शिखरावर कोणते आहे? तर जिल्हा परिषद 3र्या स्थानावरती आहे पंचायत राज्यातील. नऊ नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण कार्यालय कोणत्या मंत्रालया अंतर्गत येते? तर पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयामध्ये येत असते, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण कार्यालय. दहा नंबरचा प्रश्न आहे, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शिमला करार कोणत्या वर्षी झाला? तर 1972 भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शिमला करार झालेला आहे. अकरा नंबरचा प्रश्न आहे, लोकसभा आणि राज्यसभेत लोकपाल हा विधेयक कोणत्या वर्षी मंजूर झाला? तर उत्तर आहे 2013 भारत लोकसभा आणि राज्यसभेमध्ये लोकपाल हा विधेयक मंजूर झालेला आहे. बारा नंबरचा प्रश्न आहे, सावली म्हणजे शॅडो मंत्रालयाची सुरुवात कुठून झाली? तर ग्रेट ब्रिटन येथून सावली या मंत्रालयाची सुरुवात झालेली आहे. तेरा नंबरचा प्रश्न आहे, लोकशाहीचे दोन प्रकार कोणते? तर प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही हे लोकशाहीचे दोन प्रकार आहेत. या ठिकाणी आपण 14 नंबरचा प्रश्न बघूया, सार्वजनिक इच्छा या संकल्पनेने समर्थन कोणी केले? तर रुजो यांनी केलेले आहे. या ठिकाणी आपण 15 नंबरचा प्रश्न बघूया, सार्वभौम संसदेत कोणत्या देशाचे योगदान आहे? तर इंग्लंड या देशाचे योगदान आहे सार्वभौम संसदेमध्ये. या ठिकाणी बघूया आपण 16 नंबरचा खूप महत्त्वाचा असा प्रश्न, अरे आदर न करणारी लोकशाही मी तुझ्यावर प्रेम करतो हे विधान कोणाचे आहे? तर G.B. Shaw यांचे आहे. 17 नंबरचा प्रश्न आहे, फ्रान्समध्ये दहशतवादाच्या राजवटीदरम्यान कोणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली? तर रोबस्पियर यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. 18 नंबरचा प्रश्न आहे, पंचशीलच्या तत्वांचा प्रसार कोणी केला? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचशीलच्या तत्वांचा प्रसार केलेला आहे, महत्त्वाचा असा प्रश्न आहे. 19 नंबरचा प्रश्न आहे, 3 भाषेच्या सूचनेची शिफारस कोणत्या कमिशनने केली? तर कोठारी कमिशनने 3 भाषेच्या सूचनेची शिफारस केलेली आहे. 20 नंबरचा महत्त्वाचा असा प्रश्न आहे, फ्रेंच क्रांतीची लोकप्रिय घोषणा कोणती? तर उत्तर आहे स्वतंत्र समता आणि बंधुत्व हे फ्रेंच क्रांतीची लोकप्रिय घोषणा आहे. 21 नंबरचा प्रश्न आहे, केंद्रीय लोकसभा आयोग आपला अहवाल कोणास सादर करतो? तर राष्ट्रपतीला सादर करत असतो. या ठिकाणी आपण 22 नंबरचा खूप महत्त्वाचा असा प्रश्न बघूया, माहितीचा अधिकार कसा आहे? तर मूलभूत अधिकार आहे हा माहितीचा अधिकार, खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. 23 नंबरचा प्रश्न आहे, मेघनाथ सहा कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी ओळखला जातो? तर भौतिकशास्त्राच्या योगदानासाठी ओळखला जातो. या ठिकाणी बघूया आपण 24 नंबरचा प्रश्न, राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडणुकीसाठी किमान किती वय असते? तर 30 वर्षाचे असावे लागतात राज्यसभेचे सदस्य निवडणुकीसाठी. या ठिकाणी 25 नंबरचा प्रश्न आहे, संसद सदस्य होण्यासाठी किमान वय किती असते? तर 25 वर्ष असते कोणत्याही संसदेच्या सदस्य होण्यासाठी 25 वय आवश्यक असते. या ठिकाणी 26 नंबरचा महत्त्वाचा असा प्रश्न आहे, राज्य विधानसभेत निवडलेल्या सदस्यांची जास्तीत जास्त संख्या किती आहे? तर 500 असते जास्तीत जास्त संख्या. 27 नंबरचा प्रश्न आहे, विभागीय परिषद कोणाद्वारे पुरवली जाते? तर संसदीय कायद्याद्वारे विभागीय परिषद पुरवली जाते. 28 नंबरचा प्रश्न आहे, घटनेच्या अनुच्छेद 263 नुसार 1990 आंतरराज्यीय परिषद कोणी स्थापन केली? तर राष्ट्रपतींनी स्थापन केली. 19 नंबरचा प्रश्न आहे, युएन आर्थिक सामाजिक परिषदेत किती सदस्य असतात? तर 54 सदस्य असतात युएन आर्थिक परिषदेमध्ये. 30 नंबरचा प्रश्न आहे, कोणत्या तारखेला भारत सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक बनला? तर 26 जानेवारी 1950 बनलेला आहे भारत सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक. या ठिकाणी 31 नंबरचा प्रश्न आहे, लोकसभा अध्यक्षांची निवड कोण करते? तर लोकसभेचे सर्व सदस्य हे लोकसभेच्या अध्यक्षांची निवड करत असतात. 32 नंबरचा महत्त्वाचा असा प्रश्न आहे, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा कोणत्या कलमा अंतर्गत देण्यात आला होता? तर 370 या अंतर्गत कलमा अंतर्गत देण्यात आलेला होता आर्थिक दर्जा किंवा विशेष दर्जा. 33 नंबरचा प्रश्न आहे, राज्याचे मुख्यमंत्री कोणाला जबाबदार असतात? तर विधानसभेला राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार असतात. या ठिकाणी बघूया 34 नंबरचा प्रश्न, पंचायत राजला कोणत्या दुरुस्ती कायद्यानुसार घटनात्मक दर्जा प्राप्त झाला? तर 73 व्या घटना दुरुस्तीनुसार
दर्जा प्राप्त झालेला आहे पंचायत राज्याला। या ठिकाणी मित्रांनो आता आपण भूगोलाच्या महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। 20 प्रश्न खूप महत्त्वाचे राहणार आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे। या ठिकाणी 35 नंबरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना कोणाच्या द्वारे स्वीकारली गेली? तर संविधान सभेमार्फत भारतीय राज्यघटना स्वीकारली गेलेली आहे। 36 नंबरचा प्रश्न आहे, लोकटक तलाव कुठे आहे? तर मणिपूर येथे लोकटक तलाव आहे। 37 नंबरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात निम्न बिंदू कोणता? तर कुटनाड हा भारतातील सर्वात निम्न बिंदू आहे। या ठिकाणी बघूया आपण 38 नंबरचा प्रश्न, पत्कई पर्वतरांग भारताच्या कोणत्या भागात आहे? तर पूर्व भागामध्ये आहे, पत्कई पर्वतरांग भारताच्या पूर्व भागामध्ये आहे। या ठिकाणी बघायचे आपल्याला 39 नंबरचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब बीच कोणता आहे? तर मरीना बीच हा भारतातील सर्वात लांब बीच आहे। 40 नंबरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्र कोणते आहे? तर राजस्थान हे सर्वात मोठे राज्य क्षेत्र आहे। या ठिकाणी बघूया आपण 41 महत्त्वाचा नंबर प्रश्न, आसाम वगळता ब्रह्मपुत्रा नदी भारतातील कोणत्या राज्यातून जाते? तर अरुणाचल प्रदेश या राज्यातून जाते। पुढचा प्रश्न आहे, भारतात मातीचे किती प्रकार आढळतात? तर भारतामध्ये मातीचे 6 प्रकार आढळतात। या ठिकाणी बघूया आपण 43 नंबरचा प्रश्न, सिक्कीमला लागलेली सीमा असलेले एकमेव भारतीय राज्य कोणते आहे? तर वेस्ट बंगाल हे सिक्कीम राज्याला लागलेले एकमेव भारतीय राज्य आहे। पुढचा प्रश्न आहे, चिनाब कोणत्या नदीची उपनदी आहे? तर सिंधू नदीची उपनदी आहे चिनाब नदी। या ठिकाणी बघूया आपण 46 नंबरचा प्रश्न, कोळसा उत्पादनात जगातील भारताचा क्रमांक किती आहे? तर 2 नंबरचा क्रमांक आहे भारतामध्ये कोळसा उत्पादनामध्ये भारताचा। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शहरात अलकनंदा आणि भागीरथी नदी एकत्र येऊन गंगा नदी बनतात? तर देवप्रयाग। देवप्रयाग या शहरामध्ये अलकनंदा आणि भागीरथी नदी एकत्र येऊन गंगा नदी तयार होते। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारची माती भारतात जास्त आढळते? सर्वात जास्त, तर एल्युवियम माती सर्वात जास्त आढळते भारतामध्ये। 49 नंबरचा महत्त्वाचा असा प्रश्न आहे, कोणती नदी गंगा नदीची उपनदी आहे? तर सतलज नदी ही गंगा नदीची उपनदी आहे। या ठिकाणी 50 नंबरचा प्रश्न आहे, विंध्य रांगेच्या पश्चिमेस कोणते राज्य आहे? तर गुजरात राज्य आहे विंध्य रांगेच्या पश्चिमेस। या ठिकाणी आपण बघूया 51 नंबरचा प्रश्न, खासी टेकड्या कोणत्या राज्यात आहेत? तर मेघालय या राज्यामध्ये आहेत खासी टेकड्या। या ठिकाणी बघूया आपण 52 नंबरचा प्रश्न, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर आसाम या राज्यामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे। खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे। 52 नंबरचा महत्त्वाचा असा प्रश्न आहे, कोणत्या देशाची सीमा भारत सह सर्वात लांब आहे? तर बांगलादेश या देशाची आहे। या ठिकाणी 54 नंबरचा प्रश्न आहे, कोणता रेखांश भारतीय मानक वेळ निश्चित करतो? तर 82.5 डिग्री रेखांक भारतीय मानक वेळ निश्चित करतो। मित्रांनो आता आपण सामान्य ज्ञान, महत्त्वाचे स्वतंत्र लढा आणि समाज सुधारकांवरती 30 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे। पहिला प्रश्न आहे, टिंबटिंब यांना मार्टिन ल्युथर म्हणतात? तर महात्मा फुले यांना मार्टिन ल्युथर असे म्हणतात। 2 नंबरचा प्रश्न आहे, ज्योतिबा फुले यांचा मरणोत्तर प्रसिद्ध झालेला ग्रंथ कोणता? तर सार्वजनिक सत्यधर्म। 3 नंबरचा प्रश्न आहे, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य कोणाचे आहे? तर रयत एज्युकेशन सोसायटीचे आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या विद्यापीठाने PhD प्रदान केली? तर कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना PhD प्रदान केलेली होती। 5 नंबरचा प्रश्न आहे, कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना टिंबटिंब साली केली? तर 1919 साली कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे। 6 नंबरचा महत्त्वाचा असा प्रश्न आहे, लोकमान्य टिळक यांनी कोणाच्या मदतीने मराठा आणि केसरी वृत्तपत्रे सुरू केली? तर गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने लोकमान्य टिळक यांनी मराठा आणि केसरी वृत्तपत्रे सुरू केली। 7 नंबरचा प्रश्न आहे, महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार होऊनच दलितांचे स्वतंत्र मतदारसंघ रद्द झालेले होते। या ठिकाणी बघूया आपण 8 नंबरचा महत्त्वाचा असा प्रश्न, मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध टिंबटिंब यांनी आवाज उठवला? तर वीरा शिंदे यांनी आवाज उठवलेला आहे। 9 नंबरचा प्रश्न आहे, कोणती संस्था विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केली? तर डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केलेली आहे रामजी शिंदे यांनी। 10 नंबरचा प्रश्न आहे, श्रद्धानंद छात्रालय टिंबटिंब यांनी सुरू केले? तर उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी श्रद्धानंद छात्रालय सुरू केलेले आहे। 11 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संतांचे नाव देण्यात आले? तर संत गाडग्याबाबा यांचे नाव देण्यात आलेले होते महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला। 12 नंबरचा महत्त्वाचा असा प्रश्न आहे, मराठी भाषेचे पाणी म्हणून कोणाचे नाव घेतले जाते? तर दादोबा पांडुरंग तडखरकर यांचे नाव घेतले जाते मराठी भाषेचे पाणी म्हणून।
13 नंबरचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हा ग्रंथ टिंबटिंब येथील तुरुंगात असताना लिहिला, तर मंडाले येथील तुरुंगात असताना लिहिलेला आहे लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य हा ग्रंथ. 14 नंबरचा प्रश्न आहे, छत्रपती शाहू महाराजांनी 25 जून 1918 मध्ये टिंबटिंब रोजी काढलेला वटहुकमाद्वारे कोणती पद्धत बंद केली, तर हुंडा पद्धत बंद केलेली आहे. 15 नंबरचा महत्वाचा असा प्रश्न आहे, ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली, तर मुंबईच्या नागरिकांनी ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिलेली आहे. या ठिकाणी बघूया आपण 16 नंबरचा प्रश्न, टिंबटिंब यांनी सुबोध रत्नाकर ग्रंथ लिहिला, तर सावित्रीबाई फुले यांनी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ लिहिलेला आहे. 17 नंबरचा प्रश्न आहे, टिंबटिंब यांनी भारतीय महिला विद्यापीठ स्थापन केले पहिले, तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पहिले भारतीय महिला विद्यापीठ स्थापन केलेले आहे. 18 नंबरचा प्रश्न आहे, ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला ग्रंथ कोणता, तर शेतकऱ्यांचा असूड हा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. 19 नंबरचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कधी केली किंवा कुठे केली, तर उत्तर आहे येवले येथे केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा. 20 नंबरचा प्रश्न आहे, राजर्षी शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह कोणते, तर मराठा बोर्डिंग हे राजर्षी शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह आहे. 21 नंबरचा प्रश्न आहे, सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले, तर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे. 22 नंबरचा प्रश्न आहे, शाहू महाराजांचे मूळ घराणे कोणते, तर घाटके, घाटके हे शाहू महाराजांचे मूळ घराणे आहे. 23 नंबरचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केव्हा केला, तर मार्च 1930 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केलेला आहे 1900 मार्चमध्ये 1930 मध्ये. या ठिकाणी 25 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ कोणी सुरू केली, तर गोपाळ हरी देशमुख यांनी महाराष्ट्रामध्ये ग्रंथालय चळवळ सुरू केलेली होती. 26 नंबरचा प्रश्न आहे, छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक सण टिंबटिंबमध्ये केला गेला, तर उत्तर आहे 1894 मध्ये छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक केला गेलेला आहे. मित्रांनो, प्रश्न कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आहेत. आमचे असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या.